मी प्रसाद जी गेली 2.5 महिने जवळपास अमोल अन्नदाते, आपला आवाज गेला अचानक. बोलता बोलता मध्ये आपलं नेटवर्क जात आहे. आता येतोय आवाज बिलकुल प्रसाद येतोय. जी. बोला जी, बोला. हाँ प्रसाद जी, मी काही कारणास्तव गेली 2.5 ते 3 महिने मी मंत्रालयामध्ये आठवड्यातून 3 दिवस तरी माझ्या फेऱ्या सुरू आहेत. म्हणून मी तुम्हाला आता ग्रामीण भागातला एक ग्रास रूट रिपोर्टिंगच्या सोबत मी मंत्रालयातलं रिपोर्टिंग देण्यासही आजच्या घडीला सक्षम आहे. त्याच्यावरून मी सांगतो जी की एक अनुभव सांगतो, कारण की एक तिथले तिथे काही लोक 10 लाख रुपये हे या निधीसाठी, मुख्यमंत्री सहाय्यता निधी किंवा हा कोविड साठीचा निधी देणगी देण्यासाठी मंत्रालयामध्ये. जी अमोल का अन्नदाते, आज मला आपला सर नेटवर्क त्यांनी त्रास सांगितलं, देत आहे. आज आपला नेटवर्क त्रास देत आहे. मला मला आवाज आता आवाज येतोय जी बोला. मला. हा त्या देणगी सरकारला देण्यासाठी आलेले जे गृहस्थ होते ते मला त्यांनी अनुभव सांगितला की आम्ही 6 दिवस इथे खेटे घालतोय सरकारला देणगी देण्यासाठी. अरुण सावंत जी, तुम्ही नीट ऐका, पण आम्हाला आमचे आम्हाला मंत्री महोदय वेळ देत नाहीत. मी सांगतो प्रसाद जी, याचं कारण एकच आहे, मी याचा साक्षीदार आहे, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहे. तुम्ही एक रिसर्च करा की या सरकारमध्ये मंत्री महोदय किती वाजता मंत्रालयात येतात, किती वाजता जातात, एका दिवसात किती फाईल्सचा निपटारा करतात, किती निर्णय घेतात. आणि या आघाडीवर मला जे दिसतंय, डोळ्यांना दिसणारं चित्र मी सांगतोय, अत्यंत कन्विक्शननी सांगतोय की इथे मला तरी जे दिसतंय की सरकार चालवण्यासाठी माननीय मंत्री महोदयांना वेळ नाहीये, हे चित्र माझ्या डोळ्यासमोर आहे. आणि हेच कारण आहे जे प्रशासन तरी कशाला काम करतं हुन प्रसाद जी, तुम्हाला माहिती आहे प्रशासनाला तर पळच काढायचा असतो. मंत्र्यांचं काम असतं त्याच्या मागे लागून ते करून घेणे. 2-3 जर मंत्री सोडले तर कोणालाही सरकार चालवण्याला वेळ द्यायला नाहीये, हे मी म्हणून हे सगळं घडतंय. आणि हे करण्यासाठी जी इच्छाशक्ती लागते मी तुम्हाला सांगतो, याच्या सोबत अजून 2 गोष्टी प्रलंबित आहेत. आणि याच्या संदर्भात डॉक्टरांसाठी 50 लाख रुपयांचा निधी तर केंद्र सरकारकडून येतो, बिल्कुल. तोही तुम्ही देऊ शकत नाहीये. जी अनाथ ज्या ज्या पाल मुलांची 2 पालक गेलेले आहेत त्याच्यापैकी किती टक्के मुलांना 5 लाखाची मदत मिळाली आहे. मला मंत्रालयाच्या दारावर शासकीय सेवेत गेलेल्या एका डॉक्टरची विधवा मला रडत रडत म्हटली की डॉक्टर, तुम्ही तुमची काही ओळख असेल कुठे काही तर मला सांगा, मी किती दिवस खेटे घालते. ही राज्याची परिस्थिती आहे जेव्हा आपलं राज्य तिसऱ्या लाटेच्या तोंडाशी उभे आहे. बिल्कुल. आणि आणि मला वाटतं आणि केवळ आणि केवळ तिसऱ्या लाटेच्या तोंडाच्या निमित्ताने त्यांना बोलायची संधी देतोय. मी अगदी 30 सेकंदात सांगतो, अरुण सावंतजींपर्यंत जर माझा आवाज जात असेल, मी कुठल्याही पक्षाचा सदस्य नाही, मी सर्वसामान्य नागरिक म्हणून घेतलेला अनुभव जर तुम्हाला अनुभवायचा असेल आणि तुमच्याच पक्षाचा तरी, तर मी अरुण सावंतजी मी तुम्हाला सांगतो, हवं तर मी तुम्हाला व्यक्तिगतही संपर्क करतो. पुढचे 7 दिवस माझ्यासोबत तुम्ही 9 ते 5 मंत्रालयात एक नागरिक म्हणून बसा, म्हणजे तुम्हाला कळेल की नागरिकाच्या दृष्टीतून हे सरकार कसं चालतंय. जर तुम्ही हा चष्मा काढला नाही तर तुमच्या काँग्रेसची जी आज परिस्थिती आहे, मला कुठल्याही पक्षाशी घेणं देणं नाही. मी भाजपावर मी त्याच पोटतिडकीने मी टीका करत आलेलो आहे केंद्र सरकारवर. तुमच्या काँग्रेसच्या मंत्रालयांमध्ये तुम्ही जाऊन जर ऑब्झर्वेशन केलं नाही तर आज जी परिस्थिती आहे. नाही साहेब, मला ऐका ऐका, मला कुठल्याही पक्षाशी घेणं देणं नाहीये. 2 दिवस मंत्रालयामध्ये मंत्री बसून कामं होत नाही प्रसाद जी, मला सांगा, फक्त 2 दिवस 2 तास मंत्रालयात बसून कामं होतात हे तुम्ही मला सांगा. मी प्रत्यक्ष अरुणजींना जर माझ्या आवेशामुळे जर त्यांना त्रास झाला असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो. पण मला हेच सांगायचंय की पहिली गोष्ट जी आम्ही ग्रामीण भागात परिस्थिती बघतोय अरुणजी, लोक देशोधडीला लागलेली आहेत. बऱ्याच कुटुंबामध्ये कर्ता पुरुष गेलेला आहे, त्यांच्यासाठी 50 हजाराची मदत म्हणजे किस झाडकी पत्ती आहे, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट ज्या तुम्हाला मला विचारावं असं वाटतं की अनेक डॉक्टरांचे मृत डॉक्टरांचे अर्ज हे किरकोळ कारणांवरून रिजेक्ट करून टाकण्यात आलेले आहेत, तर किती डॉक्टरांना आपण 50 लाखाची मदत दिली आहे. नंबर 2 आणि शेवटचा मुद्दा की याच्यासाठी मी तुम्हाला परत एकदा सांगतो की याचा मी म्हणजे मी हे रागाने नाही बोलत आहे, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहे.
की मंत्रालयामध्ये ज्या संथ कासवालाही लाजवणाऱ्या गतीने काम चालतं तशा प्रकारे कोविड आणि त्याच्याशी संबंधित समस्या सोडवल्या जाऊ शकत नाहीत, त्यासाठी आपण जे दोन मुद्दे उपस्थित केलेत अमोल अन्नदाते त्या संदर्भात